हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची सोया चंक्सची भाजी। तर इथे मी फॉर्च्यूनचे सोया चंक्स आणते, फॉर्च्यूनचे आणलेले आहेत आणि हे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। त्या दुसरीकडे आपण काय करणार आहे, थोडेसे कढईमध्ये तेल टाकून मोहरीची फोडणी करणार आहोत। मोहरी चांगली आपली तडतडली की आपण ह्यामध्ये जिरं टाकायचं आहे। तर हे बघा, आपले सोया चंक्स इतके छान असे फुलून छान तयार झालेले आहेत। तर ह्याचं पाणी आता हे बघा, पूर्ण पाणी आतमध्ये गेलेलं आहे त्याच्या आणि खूप छान फुललेले आहेत ते। तर इथे आपली मोहरी पण छान तडतडली आहे, त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं जिरं। इथे एक लक्षात घ्या, तुम्ही जिरं कधी पण काळं करू नका, काळं केलं की त्याचा स्वाद निघून जातो। तर तुम्ही जिरं टाकल्यानंतर इथे एकदम बारीक चिरलेला असा कांदा टाकायचा। हा बारीक चिरलेला कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा गुलाबी रंग होत नाही, एकदम मऊ होत नाही तोपर्यंत आपण टाकूया। याच्यात हिंग, तर हिंग टाकायचं, हिंग पोटासाठी पण खूप छान असतो, तर हिंग टाकूया थोडंसं। तर चिमूटभरच आपण इथे हिंग वापरणार आहोत, हिंग काय भरपूर टाकायचा नसतो कोणत्याच भाजीत, तर इथे चिमूटभर हिंग टाकायचं आहे। आणि आपल्या घरच्या मसाल्यामध्ये पण आपण हिंग वापरतो, त्यामुळे हिंग नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण तुमच्याकडे जर घरचा केलेला मसाला नसेल तर तुम्ही हिंग टाका। आमच्या मसाल्यामध्ये हिंग, गरम मसाले वगैरे सगळं असते, त्यामुळे आम्हाला काहीच टाकायची तशी गरज लागत नाही। पण तुम्हाला काही गोष्टी दाखवायची असतात, त्यामुळे मला इथे धण्याजिऱ्याची पूड वगैरे टाकायची गरज लागते। आणि काही ठिकाणी जर आपल्याला गरम मसाल्याचं स्ट्रॉंग स्मेल हवं असेल तेव्हा मी इथे गरम मसाल्याची पूड वापरते। तर इथे आपण अर्धा चमचा हळद वापरलेली आहे, अर्धा चमचा हळद वापरल्यानंतर तुम्ही कांदा पण बघू शकता, एकदम छान असा कोंबला गेलेला आहे कांदा, आपला छान परतला गेला आहे। तर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत धण्याजिऱ्याची पूड आणि घरचं लाल तिखट। हे घरचं लाल तिखट मी अर्ध्या चमच्यापेक्षा कमी टाकते आहे आणि आलं लसणाची पेस्ट। हे सगळं टाकून झाल्यावर हे मी छान असं परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे याला। आलं लसणाची पेस्ट शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, तर त्यामुळे अगदी थोडा वेळ ह्याला परतून लगेच आपण ह्यामध्ये सोया चंक्स आहेत ते पिळून टाकायचे। तर हे सगळे सोया चंक्स आहेत ते आपण ह्यामध्ये टाकून द्यायचे। सोया चंक्सचं असं असते की तुम्ही हे सोया चंक्स टाकल्यानंतर मीठ पण तुम्हाला आधीच टाकायचं असते, कारण जेव्हा तुम्ही शिजत ठेवता तेव्हा ते मसाले मीठ वगैरे सगळं याच्यात मसाला आतमध्ये ॲबसॉर्ब होतो। तर त्यामुळे तुम्हाला हे सोया चंक्स वगैरे नीट परतून घ्यायचे आहेत पहिलं। आणि ह्याला छान मसाला एकदम छान लागला की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। तर मीठ टाकून घेऊया। मी तुम्ही बघू शकता मी ते जास्त काहीच वापरत नाही, हा मसाला टाकतो मसाला टाक हे मी करतच नाही, इथे मी फक्त काही बेसिक मसाले तेच टाकते। तर त्या दिवशी मी थोडंसं खोबरं ठेवलं होतं, तर ते खोबरं मी वाटणाचं खोबरं होतं आपलं, तर वाटणाच्या खोबऱ्यामध्ये थोडासा गरम मसाला असेल, तर ते खोबरं आपण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। आता मी ते जरासं खोबरं अगदी टाकते आहे, म्हणजे एक चमचाभर खोबरं असेल तेच टाकलं आहे मी इथे, भरपूर खोबरं पण नाही करत आहे। आणि पाणी टाकलं आहे, पाणी टाकून आपण हे छान शिजत ठेवूया। त्याला झाकण मारायचं, सोयाबीन शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनटात ही भाजी तयार होते। 15 ते 20 मिनटात पूर्ण प्रकारे ही भाजी तयार होते आणि एकदम झटपट बनणारी भाजी आहे। हे सोपी भाजी आहे, नक्की करून बघा। जे व्हेज मटण सांगतात ना ते हेच, आणि इतकं छान बनते ना, खूप सुंदर बनते। तुम्ही एकदा जर ही भाजी बनवलीत ना तर पुन्हा पुन्हा ही भाजी बनवाल। तर हे बघा, आपले छान मसाले पण एकदम भाजीला छान लागलेले आहेत, आतमध्येपर्यंत मसाले गेले आहेत। तर ही आता झाली आपली तयार सोयाबीनची भाजी। आज माझ्याकडे इथे कोथिंबीर वगैरे नाही आहे, त्यामुळे मी काही कोथिंबीर वापरत नाही, पण अशी पण ही भाजी इतकी सुंदर लागते ना, खूप छान लागते। तर ही आपली भाजी आता आपण सर्व केली आहे आणि छान एका पुदिन्याच्या पानाने ह्याला गार्निश केलेलं आहे। बघू शकता तुम्ही छान मसाले लागले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत। आणि जर तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये।
अशीच मी नवीन नवीन तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येत जाईन. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.